तर दिवाळी स्पेशल फराळामध्ये आज आपण पाहतोय शंकरपाळी। तर तुम्ही ते शंकरपाळे किती खुशखुशीत झालेत हे पाहू शकता आणि त्याचबरोबर खूप सारे लेयर्स देखील पडलेत। तर नमस्कार, मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये। तर आज आपण दिवाळी स्पेशल फराळामध्ये पाहणार आहोत गोड शंकरपाळी। तरी ते शंकरपाळी बनवण्यासाठी मी साधारण 4 चमचे इतकं घट्ट तूप घेतलं होतं। हे तूप आता आपण वितळवून घेतोय, म्हणजे तुपाचा अंदाज बरोबर येतो। तर बरोबर 1/2 कप इतकं हे वितळलेलं तूप आहे। तर हे तूप आपण साईडला ठेवलं आणि त्याचबरोबर एका भांड्यात साधारण 1 कप इतकं दूध घेतलंय। हे दूध आता आपण हलकंसं गरम करूयात। दूध गरम झालं की यात आपण पिठी साखर घालणार आहोत। इथे मी बरोबर 1 कप इतकी मेजरमेंट कपने पिठी साखर मोजून घेतली आहे। ही घातल्यानंतर एकदा व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊयात। पिठी साखर व दुधाचं मिश्रण आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे की जोवर आपली पिठी साखर पूर्णपणे दुधात विरघळणार नाही। हे दूध खूप जास्त अजिबात करायचं नाही किंवा या दुधाला खूप उकळीही येऊ द्यायची नाहीये। तर इथे दुधामध्ये थोड्याफार प्रमाणात असे दाणे दाणे दिसतात, तुम्ही ते चमच्यावर पाहू शकता। असे साखरेचे दाणे दिसतात, जोवर हे साखरेचे दाणे पूर्णपणे विरघळणार नाही तोवर आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचे। हे दूध जर खूप जास्त गरम केलं तर हे दूध फुटण्याची शक्यता असते। त्याचबरोबर शंकरपाळीही खूप कडक होऊ शकतात। त्यापेक्षा हे दूध हलकंसं गरम करून घ्यायचं आणि साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची। तर आता इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं। हलकंसं कोमटही तुम्ही शंकरपाळ्यांसाठी घेतलात तरीही शंकरपाळे बिघडू शकतात। त्यापेक्षा हे दूध आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचरवरच आणायचं। तर मी इथे बरोबर 1/2 किलो इतका मैदा घेतला आहे। मेजरमेंट कपने म्हणाल तर 4 कप आणि त्यानंतर थोडंसं म्हणजे असं 4.25 कप हा मैदा भरतो। आता यात 2 चमचे इतका मी रवा घातला। रव्यामुळे शंकरपाळी खूप खुसखुशीत अशी तयार होतात। त्याचबरोबर यात मी अगदीच चिमूटभर मीठ घालतीये, कारण कुठल्याही गोड पदार्थाची चव ही चिमूटभर मिठाने आणखी वाढते। त्याचबरोबर यात विलायची पावडर घातलीये 1/2 चमचा। हे देखील आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात। तर आता मी या पिठात घातलेले सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता यात आपण कडकडीत तुपाचं मोहन घालणार आहोत। आता हे तूप सुरुवातीला गरम असतं म्हणून आपण चमच्याच्या सहाय्यानेच व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात। इथे तुपाचंही प्रमाण बरोबर असणं खूप गरजेचं आहे। जर तूप खूप जास्त झालं तर शंकरपाळी तेलात टाकल्याबरोबर विरघळून जातात। तर त्यापेक्षा तूपही व्यवस्थित घ्यावं, म्हणजे व्यवस्थित विरघळवून घेतलं की व्यवस्थित मापाचा अंदाज येतो। तर आता हे तूप आपण या मैद्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इथे मी तूप व्यवस्थित लावून घेतलं या मैद्याला। अशी हाताची मूठ वळून पाहिली की छान असं पिठाची मूठ तयार होते। तर आता इथे आपलं हे पीठ तयार झालं आणि त्याचबरोबर पेटी साखर आणि दुधाचंही मिश्रण छान असं थंड झालेलं आहे। तर आता हे मिश्रण आपण थोडं थोडं करत या मैद्यामध्ये घालणार आहोत आणि छान याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। इथे या पिठाचा गोळा मळत असताना सुरुवातीला हे पीठ खूप पतलं झाल्यासारखं वाटू शकतं, पण या पिठाला थोडासा वेळ द्यायचा आणि हे पीठ एकदम थोडंसं हळूहळू भिजवायचं, म्हणजे व्यवस्थित भिजलं जातं। तर आता मी हे दूध व पिठी साखरेचं मिश्रण थोड्या थोड्या प्रमाणात घालून याचा छान असा गोळा मळून घेतेय। सुरुवातीला तुम्ही जर हे पीठ टेस्ट करून पाहिलं किंवा एकदम शंकरपाळी गरम असताना टेस्ट करून पाहिले तर तुम्हाला कमी गोड वाटू शकतात, पण इथे 4 कप मैद्यासाठी किंवा 1/2 किलो मैद्यासाठी 1 मोठा कप इतकी पिठी साखर पुरेशी होते। तर इथे माझा हा गोळा मळून तयार झाला। हा शंकरपाळ्यांचा गोळा आपल्याला एकदम मऊसूत किंवा सैलसर भिजवायचा नसतो, थोडा कडकच ठेवायचा। तुम्ही इथे पाहू शकताय मी एकदम घट्ट असा हा गोळा मळून घेतला। आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि साधारण 1/2 ते 1.5 तासांसाठी हे पीठ आपण असंच मुरण्यासाठी ठेवून देऊयात। तर आता इथे बरोबर 1/2 तास झाला, पीठही व्यवस्थित मुरलं गेलं। आता एकदा हे पीठ आपण व्यवस्थित पोळपाटावर घेऊन मळून घेऊयात। तुम्ही पाहू शकताय पीठ अजूनही खूप घट्ट आहे आणि एकदम कडक असं हे पीठ आहे। आता या मोठ्या गोळ्याचे आपण 2 समान भाग करून घेऊयात, म्हणजे इथे आपल्या 2 मोठ्या मोठ्या आकाराच्या पोळ्या तयार होतील।
तर हा गोळा आपण एकदा व्यवस्थित मळून घेऊयात. हा गोळा मळण्यासाठी थोडा कठीण वाटत असेल तर हाताला आणि या कणकेच्या गोळ्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. पण शंकरपाळ्यांची पोळी लाटण्यासाठी पिठाचा वापर अजिबात करायचा नाही आहे. तर आता इथे मी हा गोळा व्यवस्थित लाटून घेतला. आता आपण हा गोळा व्यवस्थित बेलण्याच्या सहाय्याने एकदा लाटून घेऊयात. इथे शंकरपाळ्यांची पोळी करण्यासाठी आपल्याला ही पोळी थोडी जाडसरस ठेवावी लागते. त्यानेच या शंकरपाळ्यांना लेअर्स खूप छान पडतात. तर साधारण इतकी जाड मी ही पोळी ठेवली आहे. खूप मोठ्या प्रवाशी पोळी मी ही लाटून घेतली आहे. आता हे जे शंकरपाळे आपण चाकूनही कट करू शकतो किंवा त्याचबरोबर मार्केटमध्ये असा एक चमचा मिळतो की ज्याला चाक असतं त्यानेही शंकरपाळे खूप छान असे कट होतात. तर आता मी या चमच्याच्या सहाय्यानेच हे शंकरपाळे कट करून घेते आहे. तुम्ही शंकरपाळे कुठल्याही आकारात कट करून घेऊ शकता. तर आता मी हे शंकरपाळे छान असे लहान लहान डायमंड आकारात कट करून घेतीये. तरी ते माझे हे शंकरपाळे कट करून घेतलेत. साधारण इतके जाड मी हे शंकरपाळे कट म्हणजे ठेवलेत. पोळी बऱ्यापैकी जाड ठेवली होती म्हणजे शंकरपाळ्यांना खूप सारे लेअर्स आणि खूप कुसकुशीत होतात. त्याचबरोबर कढईवर तेल देखील गरम करायला ठेवलं होतं. यात एक लहानसा गोळा घालून पाहिलात की असं छान बुडबुडे येतात आणि हा लहानसा पिठाचा गोळा पटकन वर येतो. तर आपल्या इथे हे तेल व्यवस्थित गरम झालं. आता या तेलामध्ये खूप जास्त प्रमाणात एकदम शंकरपाळे अजिबात घालायचे नाही. साधारण मी इथे मोठ्या आकाराची पोळी लाटली होती तर त्यातले अर्धेच घालणार आहे. कारण जास्त शंकरपाळे घातले तर तेल खूप लवकर थंड होऊ शकतं. आता इथे मी शंकरपाळे घातले आणि गॅस मीडियम टू लो हीटवर ठेवायचा. एकदम मंद आचेवर किंवा एकदम हाय हीटवर आपल्याला हे शंकरपाळे अजिबात तळायचे नाही आहेत. हाय हीटवर तळले तर बाहेरूनच लवकर लालसर होतात आणि आतमधनच कच्चे राहतात. आणि शंकरपाळे छान असे एकसारखे तेलात परतत राहायचे म्हणजे शंकरपाळ्यांना सगळीकडून एकसारखा रंग येतो. तर इथे तुम्ही पाहू शकता की शंकरपाळ्यांना किती सुंदर असा रंग आला आहे. तर आता हे शंकरपाळे आपण काढून घेऊयात. शंकरपाळी योग्य होण्यासाठी पिठाचंच प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे. जसं की मी इथे बरोबर मार्केटमध्ये जे अर्धा किलोचं पॅकेट मिळतं ते पूर्ण घेतलं होतं. ते जर कपाने मोजून घेतलं की जे आपले मेजरमेंट कप असतात त्याने जर मोजलं तर बरोबर 4 कप आणि त्यावर थोडंसं म्हणजे असं 4.25 कप हे पीठ भरतं. या पिठामध्ये मेजरमेंट कपमधलाच सगळ्यात मोठा जो कप असतो तो भरून पिठी साखर घ्यायची. म्हणजे या शंकरपाळ्यांना गोडपणा खूप छान येतो. कारण जर पिठी साखरेचंही प्रमाण खूप जास्त असलं तर हे शंकरपाळे तळल्यानंतर खूप असे कडक होतात आणि शंकरपाळ्यांना खुसखुशीतपणा अजिबात राहत नाही. त्याचबरोबर आपण घेतलेलं तूप हे जो आपला नेहमीचा चमचा असतो पोहे खाण्याचा ते 4 चमचे इतकं मी घट्ट तूप घेतलं होतं. ज्यावेळी ते तूप आपण पातळ करून घेतलं तर साधारण 1/2 कपाला थोडंसं कमी इतकं ते तूप भरलं म्हणजे शंकरपाळी व्यवस्थित भरतात. कारण जर तूपही जास्त झालं तर शंकरपाळी एकदम तेलात घातल्यानंतर विरघळून जातात किंवा त्याउलट शंकरपाळी लवकर खराब होतात. त्यामुळे तुपाचंही प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे. तरी ते शंकरपाळी भिजवण्यासाठी आपण जे 1 कप दूध घेतलं होतं तेवढं पूर्ण दूध लागतं. कारण 4 कप मैद्यासाठी 1 कप दूध आणि त्यात घातलेली पिठी साखर याचं जे प्रमाण आहे ते एकदम योग्य प्रमाण आहे. पण तुमचा मैदा जर जुना असेल तर तो दूध जास्त शोषून घेऊ शकतो. तर त्याऐवजी तुम्ही थोडासा एक्स्ट्रा दूध किंवा थोडासा पाण्याचा हात लावूनही पीठ मळलात तरीही चालेल. तर आता इथे मी याच पद्धतीने राहिलेली सर्व शंकरपाळी तळून घेतीये. तर तुम्ही जसं की व्हिडिओमध्ये पाहू शकता की किती खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार होतात आणि शंकरपाळ्यांना रंगही खूप सुंदर आला आहे. अगदी हातानेही तोडण्याचा प्रयत्न केला तरीही शंकरपाळी सहज तुटतात आणि शंकरपाळी खूप छान अशी टम्म फुगतात. तर ज्यावेळी आपण शंकरपाळ्यांसाठी जी पोळी लाटून घेतो ती जाडसर ठेवायची आणि खूप जोर देऊन अशी लाटायची नाही. कारण मैद्याचं पीठ भिजवत असताना त्यावेळी जे लेअर्स तयार होतात ते आपल्याला नाहीसे अजिबात होऊ द्यायचे नाही. ते लेअर्स व्यवस्थित लाटून घ्यायचे.
पोळी एकदम हलक्या हाताने लाटायची आणि अशी तळायला शंकरपाळे घेतली की ते लेअर्स तेलात घातल्यानंतर आपोआप सुटतात. तर तुम्ही ते पाहू शकता की शंकरपाळ्यांना किती सुंदर रंग येतोय आणि त्याचबरोबर छान असे देखील होतात. तर हे शंकरपाळे तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवले तर साधारण 20 ते 25 दिवस सहज टिकतात आणि गोडवाही शेवटी शेवटी अजिबात कमी होत नाही. तर मी ते शंकरपाळे सर्व तळून घेतलेत पण अजूनही खूप गरम आहेत. शंकरपाळ्यांचं खरं टेक्स्चर तर हे थंड झाल्यावरच कळतं. तर आता हे शंकरपाळे आपण व्यवस्थित थंड करून घेतलेत. तुम्ही ते पाहू शकता किती सारे लेअर्स आहेत आणि अगदी हातानेही तोडण्याचा प्रयत्न केला तर पटकन तुटतात. तर अशा पद्धतीने हे शंकरपाळे एकदम खुसखुशीत असे तयार झालेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल.